नमस्कार, झी 24 तासच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. ग्रह काय सांगतात हा कार्यक्रम आहे. अर्थातच एक्झिट पोलमध्ये व्यक्त झालेल्या विविध अंदाजांच्या अनुसार काय विचार केला जातो आहे याबाबतचा. आणि या कार्यक्रमामध्ये मी आपल्यासमोर विविध ज्योतिषांनाही घेऊन आलेलो आहे. ते आपापल्या आकलन आणि आपल्याच अंदाजांनाही मांडतील. खरं तर ज्योतिषाला विज्ञानाचा आधार नाही. असं असलं तरी बहुतांश राजकीय पक्षांच्या नेत्यांचा ज्योतिषावर विश्वास आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतदान करण्यासाठीची वेळ निवडण्यापर्यंत अनेक गोष्टी ते ज्योतिषांना विचारल्याशिवाय करत नाहीत. पोल पंडितांनी जसे आगामी लोकसभेचे अंदाज वर्तवलेले आहेत, तसेच ज्योतिषांनीसुद्धा निवडणूक निकालाचे अंदाज वर्तवले आहेत. काय आहेत हे ज्योतिषांचे अंदाज हे आम्ही पण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, तो याच कार्यक्रमातून. या कार्यक्रमामध्ये मांडलेली मतं ही आमच्या वृत्तवाहिनीची मतं नाहीत. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या भविष्यवेत्यांची ती मतं आहेत. हा कार्यक्रम तुम्ही पण त्याच अंगानं घ्यावा ही अपेक्षा. या कार्यक्रमात आपल्याबरोबर सहभागी होत आहेत सिद्धेश्वर मारेटकर. राजकीय ज्योतिष अभ्यासक आहेत, ते पुण्याहून आपल्यासोबत आहेत. नंदकिशोर जकातदार कुंडली शास्त्राचे अभ्यासक आहेत, तसंच ते अध्यक्ष आहेत बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे, ते पण पुण्याहूनच आपल्यासोबत जोडले जात आहेत. अनंत पांडव गुरुजी आहेत, ते कुंडली शास्त्राचे अभ्यासक आहेत, औरंगाबादहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत आनंद घुरिये, प्राचीन विद्या संशोधक आहेत. या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. सर्व मान्यवरांना एक विनंती आहे की आपण आपला मुद्दा नियोजित वेळेमध्ये मांडावा, थोडक्यात नेमका आणि मोजका ठेवावा, जेणेकरून आपल्याला अधिकाधिक या विषयाची चर्चा करता येईल. आपण सर्वप्रथम या विषयाची चर्चा सुरू करणार आहोत ती सिद्धेश्वर मारटकर यांच्यापासून. मारटकर साहेब, गेल्या बऱ्याच दिवसात आपल्या नावाने अनेक भविष्यकथनं किंवा संभाव्य घटना काय घडतील याबाबतचं मार्गदर्शन तुमच्या नावाने व्हॉट्सअपवर व्हायरल झालेलं आहे. त्यात आत्ताच्या घडीला किती गोष्टी तथ्य मानून चालायच्या आहेत आणि तुमच्या नावाने ज्या काही गोष्टी व्हायरल झाल्या त्या खरंच मानायच्या आहेत की त्या तुम्हीच दिलेल्या आहेत? हा बरोबर आहे. याच्यामध्ये आपणच अनेक वृत्तपत्रातून किंवा टी व्ही चॅनलमधून लोकसभा 2019 याविषयी भाकीतं वर्तवण्यात आली होती. अगदी दिवाळी अंकापासून सुद्धा आपण त्याच्यामध्ये NDAचं सरकार येईल, मोदी पुन्हा पंतप्रधान होतील अशा विषयाचं आपण भाकीत वर्तवलेलं आहे. अगदी. आता या निमित्तानं मग सिद्धेश्वर मारटकर आपण आपल्या प्रश्नांकडे जातोय. मी एक एक प्रश्न आपल्या समोर ठेवतो आणि त्याच अनुसार आपण सर्व मान्यवरांनी त्याच्यावर मार्गदर्शन करावं. टप्प्याटप्प्यानं मी त्याच्याबाबतची चर्चा आपल्या प्रत्येकाशी करण्याचा प्रयत्न करेन. या आपल्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न कुठला आहे किंवा पहिला लोकांना जाणून घ्यायची उत्सुकता कोणत्या प्रकाराची आहे ते स्क्रीनवर येणारे मुद्दे पहा. एक्झिट पोलचे आकडे हे ज्योतिषांना पटत आहेत का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न यासाठी आहे कारण कालपासून ज्यांना एक्झिट पोल स्वतःच्या मनासारखा आलेला नाही असं वाटत आहेत ती लोकं एक्झिट पोल हा खोटा आहे असंच म्हणत आहेत. सर्वप्रथम सिद्धेश्वर मारटकर आपण सांगा, ज्या पद्धतीचे आकडे आत्ताच्या घडीला एक्झिट पोलचे आले आहेत आणि त्यात NDAला काही जणं पूर्ण बहुमत देत आहेत, काही जणं भाजपला पूर्ण बहुमत देत आहेत, तर काही जणं NDAला बहुमत असेल पण भाजप बहुमतापासून दूर असेल असंही सांगतात. तुमचं निरीक्षण काय आहे? नाही, बरोबर आहे. तिसरा जो पर्याय आहे की भाजप हा बहुमतापासून दूर असणार आहे, त्यांना घटक पक्षाचे किंवा NDAचं सरकार असंच आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, आपल्यासोबत आनंद घुरिये आहेत. आनंद घुरिये, आपण प्रश्नकुंडली मांडता तर त्याच अनुषंगाने मी आत्ता हा प्रश्न विचारला आहे असं समजून जर आपण ही कुंडली मांडलीत आणि त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर तुम्हाला काय दिसतं आहे? ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ज्योतिष म्हणजे ज्ञान. त्याच्यामुळे ज्योतिष हे जे आहे, जेवढं आपल्याला ज्ञान असेल तेवढं आपल्याला पुढे जायला सोयीस्कर पडेल. त्याच्यामुळे प्रिडिक्शनपेक्षा देखील गायडन्स या दृष्टीने ज्योतिषशास्त्राचा वापर केला जावा असं माझं मत आहे. आणि हे जे एक्झिट पोलबद्दल जर म्हणायचं झालं तर एक्झिट पोल 250 पासून घेऊन 350 पर्यंत सीट देत आहेत, म्हणजे अगदी काठावरचं बहुमत किंवा अल्पमत
आणि पूर्ण बहुमत एवढी वाईड रेंज आहे, त्याच्यामुळे एवढी वाईड रेंज आहे आणि मग त्याला विज्ञानाचा काही आधार आहे सेफोलॉजीचा किंवा अजून कसला, हे म्हणणं हे ॲक्सेप्ट करणं मला खूप कठीण वाटतं. अगदी, कारण हे जे 250 ते 350 आकडा आला त्याचमुळे अनेकांना यावर विश्वास ठेवावा असं वाटत नाही आहे. 100 जागांचा मुद्दा कसा काय असू शकतो, पण प्रश्नकुंडली काय सांगते तुमची? प्रश्नकुंडली यामध्ये बऱ्याच ह्याच्यामध्ये NDAला क्लिअर कट बहुमत मिळेल असं या प्रश्नकुंडली मी आपल्याला दिसतंय. त्याच्यामुळे आणि या बाबतीमध्ये बहुतेक ज्योतिषांचं एकमत आहे, ब्रॉडली एकमत आहे की NDAला ह्याच्यामध्ये बहुमत मिळेल. पण आत्ता तुम्ही सिद्धेश्वर मारटकर यांचंही वक्तव्य ऐकलं असेल. हो, ते त्या भूमिकेत दिसत नाही आहेत. हां, तेवढं मतांतर चालू शकतं, पण ते एवढं नाही आहे की ह्यांना काहीच मिळणार नाही आणि त्यांना सगळंच मिळेल एवढा प्रकार किंवा एवढं अंतर ज्योतिषांच्या. अगदी, आपण नंदकिशोर जकातदार यांना विचारतोय. जकातदार, आपलं निरीक्षण काय आहे या मुद्द्यावर? एक्झिट पोलच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ज्योतिषशास्त्रदृष्ट्या नोव्हेंबरमध्येच आम्ही NDAचं सरकार येईल असं म्हटलं होतं, परंतु आता एक्झिट पोलचा विचार नीट केला तर 267 ते 342 आकडे निर्णया एक्झिट पोलचे येतात. ज्योतिषशास्त्रदृष्ट्या आणि ग्रहांचा विचार करता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही, पण NDAला 280 आसपास जागा म्हणजे एक्झिट पोलच्या आजूबाजूला जागा. जर मग आपण NDAला 280 जागा देत असाल तर तुम्ही भाजपला किती जागा देताय? भाजपला 220 ते 230. अच्छा, तुमचं म्हणणं आहे भाजपला 220 ते 230. अनंत पांडव, आपलं काय म्हणणं आहे? तुमचं निरीक्षण आहे असंच आहे का यापेक्षा काही वेगळं आहे? भाजपची जी कुंडली आहे ती मुळात मिथुन लग्नाची आहे आणि मिथुनेला सध्या गोचर राहूचे भ्रमण चालू आहे आणि विशेषतः भाजपच्या कुंडलीत आपण बघत आहोत तर चंद्राची महादशा व मंगळाची अंतर्दशा ही भाजपला चालू आहे. त्या अनुषंगाने जर आपण विचार केला या ग्रहांच्या मतानुसार तर भाजप जे आहे ते साधारण 265 ते 275 या जागांपर्यंत भाजपची निश्चितच मजल पोहोचणार आहे. अच्छा, म्हणजे इथेही आपण पाहतो आहोत की जे 4 तज्ज्ञ आहेत ते एका संख्येवर एकत्र येत नाही आहेत आणि ती संख्या NDAच्या बाबतीतही समान असत नाही आहे आणि त्याचबरोबर भाजप बाबतीतही समान असत नाही आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेतोय, त्यावर या तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ. पुढचा प्रश्न हा अर्थातच लोकसभेच्या संदर्भातला आहे आणि तो 17व्या लोकसभेबाबतचा आहे. काय प्रश्न आहे तो स्क्रीनवर येतोय, तो आपण वाचूयात. प्रश्न असा आहे की 17व्या लोकसभेची कुंडली काय असेल? आपल्या सोबत 4 मान्यवर आहेत, त्यांना टप्प्याटप्प्यानं पुन्हा प्रश्न विचारू. आनंद गुरिये, जर समजा आपण 17व्या लोकसभेची कुंडली मांडायची ठरवली तर ही लोकसभा अल्पजीवी असेल का? मध्यावधी निवडणुकांचा त्रास हा पुन्हा एकदा या लोकसभेला आणि पर्यायानं जनतेला होईल का, असाही प्रश्न चर्चेला जातोय. तुमचं या संदर्भातलं निरीक्षण? या संदर्भात मी निरीक्षण कशा प्रकारे करतोय ते आधी सांगतो आणि नंतर निरीक्षण काय आहे ते सांगतो. ह्याच्यामध्ये आपण 3 पद्धती वापरतोय, एक प्रश्न कुंडली, दुसरं फेस रिडिंग आणि तिसरं जे आहे ते हँड रिडिंग. हे जे सगळे आहेत ते मान्यवरांचे हात आहेत किंवा जी लोक आत्ता लोकसभेमध्ये इफेक्टिव्ह असणार आहेत त्यांचे हात, चेहरे आणि प्रश्नकुंडली, असे 3 गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे इथे कोणकोण माणसं आहेत जरा सांगा, कारण काय आहे फोटो लहान असल्यामुळे दिसत नाही. माणसांचे चेहरे तुम्ही वाचून सांगा की कोण माणसं तुम्हाला या लोकसभेत महत्त्वाची वाटतात. नरेंद्र मोदी. अगदी स्वाभाविक आहे. स्वाभाविक आहे. राहुल गांधी. हां. सीताराम येचुरी. बर. नंतर इथे नितीन गडकरी. अच्छा, स्वाभाविक आहे. बर. ममता बॅनर्जी, मायावती आणि सगळ्यात इम्पॉर्टंट 2 लोक सगळ्यात इम्पॉर्टंट, एक चंद्राबाबू नायडू आणि दुसरे सुब्रमण्यम स्वामी. बर. सुब्रमण्यम स्वामींचा फोटो आपल्याकडे दिसत नाहीये. आपल्याकडे दिसत नाहीये. बर बर. पण या निमित्तानं मग एक प्रश्न असा येतो की या लोकसभेमध्ये तुम्हाला एकाच वेळेला म्हणजे या तुमच्या फोटोंमध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 नेते आहेत. हो. बाकी प्रत्येक व्यक्ती हा एक एक पक्षाचा एक आहे. सुब्रमण्यम स्वामी हा 3रा व्यक्ती झाला, पण तो फोटोत दिसला नाही आणि ते मंत्री नाही आहेत. अशा वेळेला भाजपच्या एकापेक्षा अधिक माणसांना का निवडलं तुम्ही? छान प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये नरेंद्र मोदी आपण जे दाखवले ते लीडर आहेत आणि नितीन गडकरी हे जे आपण दाखवले ही इज मोर ऑफ अ एक्झिक्युटिव्ह आणि त्याच्यामुळे त्यांच्या थ्रू त्यांच्या तर्फे
योजना कार्यान्वित होत आहेत आणि ओव्हरऑल स्ट्रॅटेजी आहे ती नरेंद्र मोदीजींकडून ठरवली जाते आहे. अगदी. मग सुब्रमण्यम स्वामींचा रोल काय? हा, सुब्रमण्यम स्वामी आणि चंद्राबाबू नायडू हे पडद्यामागचे कलाकार आहेत. आपल्याकडे चंद्राबाबू वेगळ्या वेगळ्या स्थानांवरचे. येस, वेगवेगळ्या स्थानांवरचे. जसं त्यांचे हाताचे ठसे देखील आपल्याकडे आहेत या मान्यवरांचे. आणि त्याच्यावरून आपल्याला दिसून येईल की चंद्राबाबू नायडूंचा हात हा इथे दिसतोय आणि हा जो हात आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालायचं किंवा वेगवेगळ्या मांडण्या करायच्या, अलाइनमेंट्स करायच्या, ह्यांच्यामध्ये हे आहेत ते त्यांचं एक्सपर्टीज आपल्याला दिसून येतं. बरं, ते त्याच त्याच भूमिकेमध्ये एनडीएच्या यापूर्वीच्या सरकारमध्ये पण काम करत होते, ते एनडीएचे समन्वयक होते. यातला नरेंद्र मोदी आणि गडकरींचा हात कुठला आहे? बघा, प्रेक्षकांना ओळखता येतोय का? पण नाही तर मी सांगतो. हे आहेत नितीन गडकरी आणि हे आहेत नरेंद्र मोदी, हे आहेत राहुल गांधी, हे देखील आहेत राहुल गांधी आणि या आहेत ममता बॅनर्जी आणि या आहेत मायावती. अच्छा. आणि इंटरेस्टिंगली हा हात कोणाचाच नाही पण तो एक विशेष हात आहे. तो विशेष का आहे ते प्रेक्षकांना सांगू द्या. म्हणजे ते अदृश्य हात वगैरे म्हणतात राजकारणात असतात तसा आहे का तो? नाही, तसा नाही येतो. अच्छा. पण त्याच्यामध्ये काहीतरी विशेष निश्चित आहे. बरं बरं, त्याचं तुम्हाला काही इंगित आत्ता सांगायचं आहे? आत्ता आपण जे इथे जो हात पाहतोय आपण त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की हे जे पहिले दोन हात आहेत ते एक चालकांवरती अशा आहेत, म्हणजे सिंगल पर्सन डॉमिनन्स. हे कोण आहेत दोघ जण? पहिले जे आहेत ते ममता बॅनर्जी. बर. आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या मायावती. बर. या दोघांमध्ये आपल्याला असं दिसतंय की ते माय वे ऑर हाय वे अशा प्रकारची त्यांची या हातांची चढणघडण आहे. बर. आणि नरेंद्र मोदींचा हात कसा आहे? तसा नाहीये. नरेंद्र मोदींचा हात तसा बिलकुल नाहीये. अच्छा. पण त्यांच्यावर आरोप तर तसाच होत असतो. जे आरोप होत असतो आणि जे ऍक्च्युअल दिसतं आपल्या हातामध्ये जे दिसतं ते असतं आणि आरोप होत असतो ते जे प्रक्षेपण आहे ते असतं. नितीन गडकरींच्या हाताबद्दल काय म्हणाल? हा, नरेंद्र मोदींचा हात जर तुम्ही पाहिला तर इथला हा भाग बघा, हा चांगला लांब आहे अंगठ्याचा आणि अंगठा देखील बाकी हातांपेक्षा खूप मोठा आहे. बर. आणि ह्याचा अर्थ हे अंगठा आपल्याला काय दाखवतं? श्रद्धा आणि सबुरी. बर. म्हणजे ही इज व्हेरी व्हेरी डेडिकेटेड टू व्हॉट ही इज डुईंग. ही इज व्हेरी कन्व्हिन्स्ड अबाउट व्हॉट ही इज डुईंग. अगदी. याला एक सोपा मराठी शब्द आहे, कर्मठ असणं. Yes. कर्माच्या प्रति निष्ठा ठेवणं. येस. नितीन गडकरींच्या हाताबाबत उत्सुकता आहे आम्हाला जाणून घ्यायला. नितीन गडकरींचा देखील तुम्ही जर दोन हातांमध्ये साम्य पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे देखील अंगठा त्यांचा चांगला लांब लचक दिसेल. बर. म्हणजे हे पण कर्मठ असण्याचंच लक्षण आहे? कर्मठ म्हणण्यापेक्षा ह्यांची सबुरी भरपूर जास्त असण्याची आहे असं आपल्याला दिसतं. ज्याला आपण पेशन्स म्हणू, हा पेशन्स खूप जास्ती आहे. बर. जो नरेंद्र मोदींमध्ये पण आहे आणि नितीन गडकरींमध्ये पण आहे. अच्छा. आणि इतर जर काही हात पाहिलेत तुम्ही तर तुम्हाला दिसेल की अंगठा छोटा आहे. पण मग आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊ. तुम्ही फारच रंजक माहिती दिलेली आहे, ती नेत्यांच्या व्यक्तित्वाविषयी आहे. पण ही सगळी माणसं मिळून 17वी लोकसभा जेव्हा बनेल तेव्हा त्या 17व्या लोकसभेचं गणित काय असेल आणि ती अल्पजीवी ठरेल का? हा, ती अल्पजीवी ठरणार नाही. याचं कारण असे आहे की ज्यांचे अंगठे मोठे आहेत अशी लोकं तिथे आपल्याला दोन दिसत आहेत आणि ह्यांचा जोपर्यंत ह्यांची स्ट्रॅटेजी उत्तम असणार आहे त्याच्यामुळे ते एनिवे काय म्हणतात त्याला लॉंग टर्म विचार करतात. बर. खूप दूरचा विचार करतात त्याच्यामुळे अशी शक्यता यायच्या आधीच त्याच्यावरती काही ना काही ते उपाययोजना करतील. अच्छा. आणि अशी लोकं तिथे असल्यामुळे मला मध्यावधी निवडणूक होईल असं मला वाटत नाही. म्हणजे तुमच्या लेखी ही लोकसभा आपला कार्यकाळ पूर्ण करेल? निश्चित. आणि चांगल्या प्रकारे पूर्ण करेल. आणि एवढंच नाही तर हे आपल्याला आठवणीत राहिल्यासारखी गोष्टी, मोठ्या मोठ्या गोष्टी याच्यामध्ये तयार होतील. अगदी. धन्यवाद आनंद गुरिये, तुम्ही जे काही निरीक्षण सांगितलं त्यानंतर मी पण माझ्या हाताकडे बघायला लागलेलो आहे. ठीक आहे, या ठिकाणी ब्रेक घेण्याची वेळ आली आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ, जाहिरातीची विश्रांती घेऊ आणि लवकरच परत येऊ. तेव्हा प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका, अशाच अनेक रंजक आणि चित्ताकर्षक गोष्टी बाबी आम्ही तुम्हाला पुढच्या भागात पण सांगणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा झी 24 तासचा विशेष कार्यक्रम ग्रहांच्या मनात काय. नमस्कार. ग्रह काय सांगतात या झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर विविध मान्यवर आहेत आणि जे ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत त्यांची ओळख एकदा पुन्हा करून देतो. सिद्धेश्वर मारटकर, नंदकिशोर जकातदार, अनंत पांडव आणि आनंद घुरिये, आपल्या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत. चर्चा फारच रंगली होती पहिल्या भागात, आता दुसऱ्या भागात सुद्धा ती त्याहीपेक्षा जास्त रंगेल अशी आपण अपेक्षा करूया. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो देशाच्या पंतप्रधानाबाबतचा. काय प्रश्न आहे स्क्रीनवर येतोय, वाचा.
स्क्रीनवर आलेला प्रश्न आहे की देशाचं पंतप्रधान पद कुणाला मिळेल. कालच्या एक्झिट पोलमध्ये याचं उत्तर बऱ्यापैकी स्पष्ट झालं असलं तरी ते खरंच तसं आहे का? उत्तर देतील सर्वप्रथम सिद्धेश्वर मारटकर. सिद्धेश्वर मारटकरजी, आपल्याला काय वाटतं देशाच्या पंतप्रधान पदावर यावेळेला कोणती व्यक्ती बसेल? हा, मी पहिल्या प्रश्नाचं थोडंसं एक सविस्तर उत्तर द्यायचं आहे मला की आपण असं व्यक्त केलं आहे की बहुमत भाजपला जरी नाही मिळालं तरी एनडीएचं घटक पक्ष सरकार हे सत्तेवरती येईल आणि नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील. याचं आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. दुसरा जो आपण प्रश्न विचारला होता की येणारी लोकसभा कशी असेल, खरं तर नियम असा आहे की जेव्हा नवीन पंतप्रधान शपथ घेतील त्यावेळची पत्रिका मांडून की नवीन सरकार कसं काम करेल किंवा पुढचं सरकार कसं असेल हे बघायला पाहिजे. तरीसुद्धा आपण सध्या लोकसभेचा विचार करताना ह्या काळातली मेष संक्रमण कुंडली ही मांडून आपण त्यावेळची ग्रहस्थिती कशी असेल त्यानुसार कसं सरकार स्थापन होईल याचा विचार करतो. अगदी, आपण जे मार्गदर्शन करता आहात ते या आधीच्या प्रश्नांचं आहे. मी आता पुन्हा एकदा आपल्याला आत्ताच्या प्रश्नाकडे घेऊन येतो. तो प्रश्न आहे की देशाच्या पंतप्रधान पदावर कोण बसेल. तुम्ही असं म्हणता आहात की देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसतील, पण मग माझा दुसरा प्रश्न त्यानिमित्तानं सिद्धेश्वर मारटकर आपल्याला असा आहे की या पदासाठी इतरही काही जण प्रयत्न करतायत. राहुल गांधी पण प्रयत्न करतायत, मायावती प्रयत्न करतायत, ममता प्रयत्न करतायत आणि अनपेक्षितपणे नितीश कुमार सुद्धा अपेक्षा बाळगून आहेत. अपेक्षा बाळगणं राजकारणात काही गैर नाही, पण तुमचं शास्त्र काय सांगतं, कोणाचे ग्रह जास्त प्रबळ आहेत? नाही, निश्चितपणे नरेंद्र मोदी यांची पत्रिका आता सगळ्यामध्ये बलवान आहे. त्यांच्यामध्ये आपण बघितलं तर कन्या रवीची पत्रिका आहे, त्यांचे रास वृश्चिक आहे. तर कन्या रवीच्या पत्रिकेमध्ये आता सध्या मंगळाने राहू दशमस्थानावरती आहेत, तर वृश्चिक राशीतल्या चंद्रावरून गुरुचं भ्रमण चालू आहे आणि मूळ रवीच्या नवपंचम युगातून शनीचं भ्रमण होत असल्यामुळे ह्या सगळ्या लोकांच्यामध्ये नरेंद्र मोदी यांची पत्रिका सर्वश्रेष्ठ आहे. त्या ते पुन्हा पंतप्रधान व्हायला ती पत्रिका अतिशय उत्तम आहे. आपण इतर पत्रिकेचा जर विचार केला, उदाहरणार्थ मायावतीची पत्रिका बघितली तर त्यांची मकरास रविचंद्र मकर राशीमध्ये आहे आणि त्यांच्या 12 स्थानात शनी आहे. अशा परिस्थितीमध्ये ते पंतप्रधान होऊ शकत नाही. दुसरं आपण ममता बॅनर्जीचा विचार केला तर त्यांची पत्रिकासुद्धा धनुरवीची पत्रिका आहे आणि तिथून आता शनीचं भ्रमण चालू असल्यामुळं ममता बॅनर्जीसुद्धा पंतप्रधान होऊ शकणार नाही. आता राहिला मुद्दा नितीश कुमारांचा, तर नितीश कुमारांच्या पत्रिकेमध्ये आत्ता सध्या कुंभराशीचा रवी आहे आणि त्यांचा चंद्र वृश्चिक राशीमध्ये आहे. तर ही पत्रिका बलवान आहे, परंतु ज्यावेळेला ते NDA बरोबर काम करतायत त्याला त्यांना पंतप्रधानपदाची संधी मिळेल असं वाटत नाही. पण त्यांच्या पक्षाच्या जागा ह्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतील, मागच्यापेक्षा यांच्या जागा जास्त असतील. हा, ते जरूर असं करतील की त्यांना प्रमुख मंत्रीपद त्यांचा मागण्याचा हेतू असेल तो त्यांचा साध्य होऊ शकतो. अगदी, म्हणजे एक शक्यता तुम्ही यानिमित्तानं अशी वर्तवलेली आहे की नितीश कुमारांच्या पक्षाला येत्या काळात महत्त्वाची मंत्रीपदं मिळू शकतात केंद्रातली. पण आता मग सिद्धेश्वर मारटकर आणखीन एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय देशातल्या पंतप्रधानपदाची चर्चाच पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे खरं तर ही प्रस्तावना केल्यावरच लोकांच्याकडे त्यांचं नाव पोहोचलेलं असतं, ते आहेत शरद पवार. त्यांच्याबद्दल काय म्हणाल? स्वतः शरद पवार स्वतःला पुरोगामी म्हणतात, पण त्यांच्या बाबतीतही कदाचित तुमची काही आकलनं असू शकतील. आहे ना, त्यांची पत्रे खरंच आता चांगली आहे. त्यांचा पण रवी वृश्चिक राशीमध्ये शेवटच्या डिग्रीवरती आहे, तर आत्ता गुरुचं भ्रमण बरोबर त्यांच्या रवीवरनं चाललं आहे, तेव्हा त्यांना महत्त्व प्राप्त होईल. मात्र त्यांच्या रवीच्या 8व्या स्थानामध्ये मंगळाने राहू असं भ्रमण चालू असल्यामुळं त्यांना फक्त त्याच्यामध्ये काम असं असेल की इतर पक्षांना UPA बरोबर एकत्र आणायचं आणि एक विरोधी आघाडी स्थापन करायची प्राप्त होईल. अगदी अशी सांगितलं तसं की मंगळ राहूची त्यांना साथ ते पंतप्रधान होऊ शकतील असं वाटत नाही. अगदी, आपलं निरीक्षण पोहोचलं. काही तांत्रिक कारणामुळे मध्ये वाक्य तुटत होती, पण एक गोष्ट जे वाक्य ऐकायला आलं शेवटचं की कुंडली बलवान असली तरी शरद पवार पंतप्रधान होतील असं वाटत नाही. आनंद घुरिये यांना मी अत्यंत कमी वेळात एका गोष्टीचं उत्तर त्यांनी द्यावं अशी विनंती करतो. गुरुसाहेब, मगाशी तुम्ही जितके हात दाखवलेत, जितके चेहरे दाखवलेत, त्याच्यात शरद पवारांविषयी चर्चा राहून गेली.
शरद पवारांचा हात इथे आपण घेतलेला नाही आहे, कारण आपण लोकसभेबद्दल आपण बोलत होतो आणि यावेळी माझ्या मते शरद पवार लोकसभेला उभे पण राहिलेले नाही आहेत. जरी त्यांचा तिथे चांगला प्रभाव असला किंवा शरद पवार हे अजातशत्रू म्हणून गणले जातात, सगळ्यांशी त्यांचे संबंध असतात, परंतु तो हात मी इथे मुद्दाम घेतला नाही. ह्याचं कारण असं की शरद पवार, श्री शरद पवार इज देअर. ते आता मला असं म्हणायचं आहे की मगाशी जो कुणाचाच हात नव्हता तो अदृश्य हात शरद पवारांच्या नावाने लिहावा का? नाही, तो अदृश्य हात शरद पवारांचा नाहीये. अच्छा ठीक आहे, हरकत नाही. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळतो आहोत. आता पुढचा प्रश्न आहे तो अर्थातच देशाच्या एकूणच आर्थिक स्थितीबाबतचा. आणि हा आर्थिक स्थितीबाबतचा प्रश्न काय आहे तो स्क्रीनवर येतोय. तो मध्यावधी निवडणुकांची शक्यता या देशात आहे का या संदर्भातली चर्चा आपण केलीच मगाशी, पण त्याचबरोबर पुढची जी शक्यता वर्तवली जाती आहे ती आहे आर्थिक संदर्भातली. त्या संदर्भातला प्रश्न आता यानंतर स्क्रीनवर येईल, तो आपण पाहणार आहोत. आणि तो प्रश्न आहे की आगामी काळात देशाची आर्थिक स्थिती कशी असेल, या संदर्भातली माहिती आपण आपल्या सोबत असलेल्या विविध मान्यवरांकडून घेऊ. कारण या निवडणुकीमध्ये असाही प्रचार झाला की आत्ताचं सरकार जर कायम राहिलं तर येत्या काळात देश हा आर्थिक डबघाईला येईल. या संदर्भात पहिल्यांदा उत्तर देतील नंदकिशोर जकातदार. पहिली गोष्ट की या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी महाशी तुम्ही जो मुद्दा काढला की मध्यावधी निवडणुका होतील का, हा प्रश्न तुम्ही विचारला होता. त्या प्रश्नाचं ज्योतिषशास्त्रदृष्ट्या उत्तर देताना विचार करावा लागतो की नरेंद्र मोदीच पंतप्रधान 100% होतील ज्योतिषशास्त्रदृष्ट्या, याच्यात कुठलाही शक. परंतु या ठिकाणी भारताची कुंडली आणि प्रजासत्ताक कुंडलीचा विचार केल्यानंतर 2022 साली आपल्याकडे परत लोकसभेच्या निवडणुका होतील हे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या या ठिकाणी सांगता येतं, पंतप्रधान कोणी झालं तरी. हा पहिला भाग. अर्थ तुमचं म्हणणं असं आहे की ही मग लोकसभा मध्यावधी निवडणुकांना सामोरी जाऊ शकते का? नाही, हो जाऊ शकते ना. निवडणुका होतील, मी म्हटलं 2024 निवडणुकीच्या ऐवजी 2022 निवडणुका होतील भारताच्या कुंडलीप्रमाणे, आणि प्रजासत्ताक दिनाची कुंडली आणि नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानांच्या कुंडलीचा विचार करून या ठिकाणी 2022 मध्या निवडणुका परत होतील. पण मग जकातदार, भारताची कुंडली 15 ऑगस्ट 1947 ची मांडायची का 26 जानेवारी 1950 ची मांडायची? 26 जानेवारी मी मगाशी उल्लेख केला की भारताची कुंडली आणि प्रजासत्ताक दिनाची कुंडली 26 जानेवारी 1950 प्रमाणे निवडणुका होतात, 15 ऑगस्ट 1947 प्रमाणे होत नाही. ती घटना जी आहे त्या घटनेच्या कुंडलीचा विचार करून आपल्याला विचार करावा लागतो निवडणुकीच्या बाबतीत किंवा लोकसभा विधानसभेच्या बाबतीत. मग 2022 जर निवडणूक होणार असेल लोकसभेची नंदकिशोर जकातदार आपल्या म्हणण्यानुसार, तर मग 2022 उत्तर प्रदेशाच्या सोबत देशाची ही निवडणूक घ्यावी असा काही विचार असू शकतो का? तसा विचार येऊ शकतो, कारण 2022 75 वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला होतात आणि त्याचा एक कार्यक्रम चांगल्या मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा ॲडव्हान्टेज घेण्यासाठी या ठिकाणी 2022 निवडणुका होतील. अच्छा, तुम्ही 2022 निवडणुका होतील असं भाकीत वर्तवत आहात. आपल्या सोबत अनंत पांडव आहेत. अनंत पांडव, आपलं निरीक्षण काय आहे आत्ताच्या घडीला, जर समजा आपण 2022 पुन्हा देशाच्या सार्वत्रिक निवडणुका लोकसभेच्या होतील असं मानलं तर एक अर्थ असा निघतो की ही लोकसभा ही आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही. मुळात काय आहे की पंतप्रधान पदाचे जे दावेदार आहेत माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या कुंडलीच्या नुसार अभ्यास केला असता त्यांच्या कुंडलीनुसार एक केंद्रामध्ये त्यांच्या भाग्येश चंद्रयुक्त असल्यामुळे कुलदीपक नावाचा योग तयार होत आहे व त्यांची दशा अंतर्दशा यांचा जर आपण पूर्ण अभ्यास केला त्या अभ्यासानुसार तसेच कुंडलीतील जे काही त्यांच्या योग आहेत तसेच प्रजासत्ताक दिनाची जसे जकातदार सर म्हणले त्याप्रमाणे आपण कुंडलीचा व भारताचा अभ्यास केला असता मध्यावधी निवडणूक होण्याचे कुठलेही या ग्रहांचे संकेत जाणवत नाहीत. अच्छा, तुमचं निरीक्षण मात्र वेगळं आहे. उद्भवत नाहीये. अच्छा, तुमचं निरीक्षण मात्र काही वेगळं असल्याचंच समोर येत आहे. इथे 2-2 अशा प्रकारे समसमान मतं विभागली गेलेली आहेत. दोघं जण हे मध्यावधी निवडणुकांच्या बाबतीत सकारात्मक म्हणतायत तर इतरांचं मत वेगळं आहे. एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेऊ, लवकरच परत येऊ आणि लोकसभेच्या मध्यावधी असण्या आणि नसण्याचा काय फरक पडतो या संदर्भातली पुढची चर्चा करू.
नमस्कार. ग्रह काय सांगतात या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय एक्झिट पोल, त्या संदर्भात दिलेले अंदाज आणि त्या अंदाजांच्या बाबतीत ज्योतिषशास्त्रातले तज्ज्ञ लोक काय सांगतात. आपल्या सोबत चार मान्यवर आहेत, सिद्धेश्वर मारटकर, नंदकिशोर जकातदार, अनंत पांडव आणि आनंद घुरिये. आता आनंद घुरिये यांना माझा प्रश्न आहे. गुरुसाहेब, थोड्या वेळापूर्वी आपण फोटोच्या माध्यमातून, हाताच्या माध्यमातून व्यक्तित्व काय असतील नेत्यांची आणि त्यांचं एकूणच कामाची पद्धत कशी आहे, वागणं कसं याविषयी बोलत होतो. जो प्रश्न आपण मगाच्या भागामध्ये सुरू केला होता त्यालाच अनुषंगाने मी पुढचा प्रश्न घेतो आहे. तो प्रश्न आहे की आगामी काळात देशाची आर्थिक स्थिती कशी असेल. कारण हा प्रश्न आपण मगाशी विचारतोय तो याच उद्देशानं की देशामध्ये मध्यावधी निवडणुकांच्या संदर्भातली चर्चा सुरू आहे. येणारं सरकार स्थिर नसेल असंही म्हटलं गेलं आणि जर हेच असं राहिलं तर आगामी काळात देशाची आर्थिक स्थिती कशी असेल यावरची ही चर्चा आपल्याला करायला हवी. आनंद गुरिये, आपण उत्तर द्या. या फोटोंमधले हे दोन फोटो हे लक्षात ठेवा आणि त्याचप्रमाणे आपण जर हात बघितले तर या दोन ह्याच्यामधले श्री नरेंद्र मोदींचा हात आणि श्री नितीन गडकरींचा हात, हे दोन हात लक्षात घ्या. कारण हेच दोन हात पुढच्या काळामध्ये जबरदस्त कार्यकारण भाव दाखवतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे आत्ताची जी प्रश्नकुंडली बघितली तर त्याच्यामध्ये दशमामध्ये मंगळ आणि राहू येत आहेत आणि हा जो राहू आहे तो उलट्या गतीने नवमात जातो आहे, कुलदीपक योग करणार आहे. त्याचवेळी मंगळ जातो आहे एकादशात आणि शुक्र हा नवमात येतो आहे. शुक्र हा आर्थिक स्थितीचा कारक. तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं आहे की भारताची आर्थिक परिस्थिती एक वेगळंच वळण घेणार आहे आणि अशा अनेक गोष्टी इथे होतील, अनेक रूल्स बदलतील जे आपण आत्तापर्यंत त्याचा विचार पण केलेला नाही आहे. आणि तो विचार केलेला नाही अशा प्रकारचे रूल्स बदलल्यामुळे ज्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतात किंवा इंटरनल इन्व्हेस्टमेंट म्हणतात ही फार मोठ्या प्रमाणात वाढेल. म्हणजे तुमचा संकेत असा आहे का की येत्या काळात सरकार हा देशाच्या आर्थिक स्थितीला आमूलाग्र परिवर्तन करण्याच्या साठीची पावलं टाकू शकतं? येस, आमूलाग्र परिवर्तन एवढंच नव्हे पण ते परिवर्तन चांगल्यासाठी. एखादी काट टाकल्यासारखी आत्तापर्यंतची परिस्थिती वेगळी आणि आता ह्याच्या पुढची परिस्थिती वेगळी. आत्तापर्यंतची ट्रेन या मुद्द्यांवर इतरांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊ. नंदकिशोर जकातदार, जर 2022 मध्यावधी निवडणुका होतील असं तुमचं म्हणणं असेल तर मग देशाची आर्थिक स्थिती खरंच सुधारत जाणार आहे का? देशाची आर्थिक स्थिती सुधारत जाणार आहे कारण दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये की 2019 पासून जेव्हा गुरु आणि जानेवारी 20 शनीचं भ्रमण चालू होईल तेव्हा भारताच्या आर्थिक धोरणाबाबतीतले काही चांगले निर्णय या ठिकाणी होतील आणि त्या निर्णयातून इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील, परदेशातून गुंतवणूक येईल आणि काही कायद्यामध्ये बदल होतील आणि ते बदल निश्चितून भारताची आर्थिक परिस्थिती 2020 येणाऱ्या 2.5 वर्षात अत्यंत प्रमाणे चांगली होणार आहे. आणि अगदी म्हणजे चला निदान या निमित्तानं दोन ज्योतिषांचं एकमत झालेलं आहे आणि ते या गोष्टीवर आहे की देशाची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. सिद्धेश्वर मारटकर, 30 सेकंदात आपली प्रतिक्रिया. हा, पहिल्यांदा मध्यावधी निवडणुका होतील असं मला वाटत नाही. मात्र मधल्या काळामध्ये नेतृत्व बदल मात्र होऊ शकतं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, आर्थिक दृष्टीने भारताचे रास मकर आहे. सध्या मकर राशीमध्ये शनी आणि प्लुटो असं 12 स्थानात आहे. 2020 शनी मकर राशीत येतो, तिथून पुढे भारताला एक आर्थिक वळण चांगलं लागेल. 2020 ते 2025 ही भारत महासत्ता होण्याकडे चालण्याची शक्यता आहे म्हणजे आर्थिक दृष्टीने. अगदी, पण आता या निमित्तानं एक नवीनच मुद्दा सिद्धेश्वर मारटकर तुम्ही सांगितलात तो नेतृत्व बदलाचा. आता हा नेतृत्व बदल तुम्हाला कोणत्या सालात दिसतोय? दोन हजार तेवीस साली म्हणजे निवडणुकीच्या 1 वर्ष आधी एक बदल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. बर, आणि त्याची काही कारणं आहेत का? पटकन जर आपण सांगू शकलात कोण व्यक्ती असेल त्याबद्दल काही संकेत देऊ शकलात. हा, याच्यामध्ये नरेंद्र मोदींची पत्रिका आपल्याला बघायला पाहिजे. जसं मगाशी सांगितलं की कन्या रवीची पत्रिका आहे तर शनी त्यांच्या 2023 शनी त्यांच्या 6व्या स्थानात जाणार आहे. त्याच्यामध्ये अचानक त्यांचे एक्झिट ते घेऊ शकतील. आणि दुसरी जी आपण नेहमी चर्चा करतो की नितीन गडकरी, हे मला वाटतं पुढच्या काळामध्ये एक महत्त्वाची जबाबदारी देशासाठी घेऊ शकतील.
ते मला वाटतं त्या ठिकाणी नितीन गडकरी हे पुढचे भावी पंतप्रधान आपल्याला बघायला मिळतील. अगदी, फक्त त्यासाठी 2023 पर्यंत वाट पाहावी लागेल. 75 वर्षाच्या नंतर सक्रिय राजकारणात राहू नये असा भाजपचा नियम आहे. तोही कदाचित 2023 ला अस्तित्वात येतो का काय हेही बघावं लागेल. या संदर्भातली चर्चा आपल्या सगळ्यांबरोबर करताना आम्हालाही खूप आनंद झाला. प्रेक्षकांनाही कदाचित ही चर्चा तेवढीच चांगल्या पद्धतीनं आवडली असेल. मात्र एक लक्षात ठेवा की हा सगळा विषय हा या तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. ही चर्चा आणि ही मतं ही संस्थेची अर्थात वृत्तवाहिनीची मतं नाहीत. तुम्ही पण ही या तज्ज्ञांची मतं म्हणूनच ग्राह्य धरावीत. आपल्या सगळ्यांना या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. आभार. थांबवतो. यानंतरचे पुढचे कार्यक्रम झी 24 तासवर निवडणूक विषयक अविरतपणे सुरू आहेत. तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.